भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणजेच महामानव बोधिसत्व परमपूज्य क्रांतीसूर्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 61वा महापरिनिर्वाण दिन. जगाला शांतीचा व मैत्रीचा संदेश त्यांनी दिला. समस्त भारतीयांचे कल्याण करणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार दीन दलितांचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवामुळे आज माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त झाला. जनमानसात त्यांनी समाजक्रांती चेतावून वंचित समाज घटकांना न्याय व हक्क मिळवून दिला, समाजाला जागृत केलं. भारताच्या या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेतला, अहोरात्र समाजासाठी कार्य केलं, सामाजिक बांधिलकी जपली, राष्ट्रनिष्ठा जपली. अशा या थोर महापुरुषातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव आज सर्वात वर आहे. ते एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राची परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, पत्रकारिता, कायदा, सुव्यवस्था अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपल्या अमोघ व कुशल वक्तृत्वातनं नेतृत्व केलं. दीन दलितांचा, कधी श्रमिकांचा तर कधी विस्थापितांचा, कधी शोषितांचा अशा या अंधकारमय जीवनात त्यांनी प्रज्ञेचा संदेश दिला. त्यांच्यात समाजक्रांती चेतावून मुरदाड झालेल्या समाजाला आपल्या हक्क प्राप्तीसाठी जागृत केलं. प्रतिकूल परिस्थितीतही रंजल्या गांजल्या जनतेसाठी तसेच स्त्रीवर्गासाठी, शेतकरी तर कधी मजूर वर्गासाठी, पददलितांचा उद्धारासाठी आपला प्राणपणाला लावून समतेची मंगलवाट दाखवली आणि या मानवतेची दिव्य ज्योत निर्माण केली. अशी व्यक्ती वंदनीय नव्हे तर ती व्यक्ती प्रेरक, उद्गारक व तारक शक्ती ठरते. अशा या महान महामानवाला तिचा जागरचा मानाचा मुजरा. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर.